यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होईल असं हवामान विभागानं सांगितलेलं होतं म्हणून अनेकांनी आपल्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढले काहींनी नव्यानं खरेदी केले मात्र आता याच छत्र्या रेनकोट पुन्हा एकदा कपाटात ठेवण्याची वेळ आली आहे कारण मान्सूननं हवामान खात्याला तोंडघशी पाडलाय कर्नाटकात दाखल झालेला पाऊस कारवार आणि चिकमंगळुरू या कर्नाटक गोवा सीमा भागातच रेंगाळतोय मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास बारा तेरा जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे सध्या कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण आहे आणि उकडा चांगलाच वाढलाय तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे काही भागात पुढच्या दोन ते तीन दिवसात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज व्यक्त होतोय मान्सून रेंगाळ मान्सूनचं आगमन अजूनही महाराष्ट्रात झालेलं नाही बारा जून मान्सूनच्या आगमनासाठी आता दिली जाते आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत मुकुल मान्सूनचं आगमन होणार तरी कधी हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय काय अपडेट्स आहेत मान्सूनच्या आगमनाचे निदान या वर्षी तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस वेळेत दाखल होईल असं सर्वांना वाटत होतं मात्र ही अपेक्षा ही फोल ठरलेली आहे कारण अद्याप पावसाचा महाराष्ट्रामध्ये कुठेच पत्ता नाहीये पाऊस महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळलेला आहे त्यामुळे आपण बघतोय की सर्व शेतातील कामं ही रेंगाळलेली आहे जर विहिरी बघितल्या तर विहिरींनी अक्षरशः हा तळ गाठलेला आहे नाशिक जिल्ह्यामधल्या अनेक ग्रामीण भागामध्ये अशा स्वरूपाची परिस्थिती आहे आपण बघतोय की ही पेठ तालुक्यातील बोरीच्या बारी या गावातील विहीर आहे आणि विहीरमध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही आहे संपूर्ण परिसर जर बघितला तर अशा स्वरूपाचं उजाड परिसर बघायला मिळतोय या काळामध्ये पावसाच्या सरी बरसणं अपेक्षित होतं मात्र महाराष्ट्राच्या विविध काना कोपऱ्यामध्ये उष्णतेची लाट आलेली आहे विदर्भामध्ये स पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवण्यात येत आहे तर उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये ढगाळ हवामान आहे नाशिकमध्येही गेल्या एक दोन दिवसापासून ढगाळ हवामान आहे ऊनही पडत नाही आणि पाऊसही पडत नाही त्यामुळे ही, ही, ही वाढत चाललेली आहे आणि याचा या वाढत्या उकाड्याचा नागरिकांना त्रास होता है, तर दुसरी जी कामा आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांची जी कामं आहे, शेतीतील कामं ही पूर्णपणे रेंगाळलेली आहे त्यामुळे कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे जोपर्यंत दोन तीन दमदार जोरदार पाऊस येत नाही पावसाचे सरी बरसत नाही तोपर्यंत शेतीतील कामं देखील करू नये मात्र हवामान खात्याचे अंदाज वारंवार का चुकतात हा पुन्हा एकदा संशोधनाचा विषय ठरलेला आहे यंदाच्या वेळेस मान्सून वेळेत दाखल होईल चांगला पाऊस पडेल असं सांगितलं जात होतं मात्र आता सात तारीख उलटून गेली अद्यापही पाऊस नाही आहे दहा बारा तारखेच्या दरम्यान नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पाऊस येईल असा आता एक नवा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्यां देखील या पावसापासून प्रतीक्षा आहे कारण अनेकांची शेतीची कामं रखडलेली आहेत तर अनेकांना उकडा हा असह्य होत आहे मुकुल धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट